पाहणार आहोत नित्य समीकरणांचा उपयोग करून अवयव पाडण्याशी संबंधित सामान्य चुका चूक एक बैजिक राशी म्हणजे अल्जिब्रेक एक्सप्रेशनच्या पदांच्या मांडणीशी म्हणजे अरेंजमेंट ऑफ टर्म्सशी संबंधित चूक जर मुलांना या राशीचे अवयव काढण्यासाठी फॅक्टरायझेशन नित्य समीकरणांचा म्हणजे आयडेंटिटीजचा उपयोग करायला सांगितला तर काही मुले पदांना मानक रूपात नसल्याचे पाहून गोंधळात पडतात आणि याचे अवयव पाडू शकत नाहीत अवयव पाडण्यासाठी आपल्याला पदांची मांडणी व्यवस्थित करणे आवश्यक आहे दिल्या गेलेल्या राशीमध्ये एक्स वर्ग आणि एकोणपन्नास पूर्ण वर्ग आहेत त्यामुळे आपण या राशीला या प्रकारे व्यवस्थित करू शकतो आता याचे अवयव आपण नित्य समीकरणांच्या मदतीने पाडू शकतो याचा अवयव होईल कंसात एक्स वजा सात कंसाचा वर्ग आता तुम्ही वजा एक्स वर्ग अधिक पंचवीसचे अवयव पाडू शकता का स्वत प्रयत्न करा चूक दोन नित्य समीकरणाच्या निवडीमध्ये चूक जर काही मुलांना बैजिक राशी एक्स वर्ग वजा सहा एक्स अधिक नऊचे अवयव काढायला सांगितले तर ते गडबडीत उत्तर देतात कंसात एक्स अधिक तीन कंसाचा वर्ग जे की चुकीचे उत्तर आहे असे अशामुळे होते की येथे मुले बघतात की नऊ पूर्ण वर्ग आहे आणि चल एक्स सुद्धा वर्गाच्या रूपात आहे त्यामुळे त्यांना वाटते की दर्शवलेल्या बैजिक राशीचे अवयव पाडण्यासाठी नित्य समीकरण एक चा उपयोग होईल त्यांचे लक्ष येथे जातच नाही की एक्स वर्ग आणि सहा एक्समध्ये ऋणचिन्ह आहे दर्शवलेल्या बैजिक राशीमध्ये एक्स वर्ग आणि सहा एक्समध्ये ऋणचिन्ह असल्याने येथे नित्य समीकरण दोनचा उपयोग होईल त्यामुळे बैजिक राशी एक्स वर्ग वजा सहा एक्स अधिक नऊचे इच्छित अवयव कंसात एक्स वजा तीन कंसाचा वर्ग आहे चूक तीन समीकरण ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर कंसात ए अधिक बी गुणिले कंसात ए वजा बी चा उपयोग योग्य पद्धतीने न करू शकणे काही मुले नित्य समीकरण ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर कंसात ए अधिक बी गुणिले कंसात ए वजा बी चा उपयोग योग्य पद्धतीने करू शकत नाहीत जसे की ते बैजिक राशी नऊ एक्स वर्ग व जा छत्तीसचे अवयव गडबडीत असे काढतात की जी चुकीची पद्धत आहे लक्षात ठेवा येथे पहिले पद नऊ एक्स वर्ग आहे की जे पद कंसात तीन एक्सचा वर्ग आहे त्याचप्रमाणे छत्तीस संख्या सहाचा वर्ग आहे अशा प्रकारे येथे ए बरोबर तीन एक्स आणि बी बरोबर सहा आहे त्यामुळे बरोबर अवयव होतील कंसात तीन एक्स अधिक सहा गुणिले कंसात तीन एक्स वजा सहा तर आज आपण शिकलो नित्य समीकरणांचा उपयोग करून अवयव पाडण्याशी संबंधित सामान्य चुका